सतीश। अर्जुन बस काल मजा लिया, म्हणजे 22 जून ची आयडिया एकदम सॉलिड आहे, मस्त वाटेल मला तर आतापासूनच असू येते। मी पण खूपच खुश आहे, पण आता फक्त खुश होऊन उपयोगाचं नाहीये, कामाला लागलं पाहिजे। आणि तयारी करणं त्यामध्ये सुद्धा मजा आहे बरं का। बरं आजचा कार्यक्रम काय आहे तुझा? अरे उद्या अंजली येणार आहे ना, त्यामुळे तिच्यासाठी सगळी भांडी वगैरे काढली आहेत। नाना म्हणाले की तिथला इलेक्ट्रिक बोर्ड ना जरा किती खराब झालाय, त्यामुळे इलेक्ट्रिशियनला बोलवायचंय, शिवाय प्लंबिंगचं काम पूर्ण करून घ्यायचंय। आणि दुपारी मी आणि विजया मुलांना शाळेसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, म्हणजे वह्या पुस्तकं लंच बॉक्स रेनकोट छत्र्या हे सगळं घ्यायला जाणार होत, त्यामुळे बघूया। ऍक्च्युली वह्या पुस्तकांचं जमतंय का बघायला पाहिजे, पण खर तर जमवायलाच हवंय। अरे बापरे, म्हणजे भरगच कार्यक्रम आहे। येस ओके, पण अर्जु अंजली विषयीच तुझ्या मनातलं खोळ गेलंय ना? नाही सतीश, काहीतरी ना टोचतय मनाला, कसली तरी हुरहुर आहेत, पण फक्त ती मी मनाआड केली आहे एवढं। थँक गॉड आपल्याला एकत्र लेक्चर ऑफ आहे, नाहीतर आपल्याला बोलायलाच वेळ मिळत नाही। तेच ना मॅडम, चहा। थँक यू। वेलकम मॅडम। बरं तू सकाळी कशासाठी फोन केला होतास? मी अगदी निघताना पाहिला तू केला होता तेव्हा बहुतेक मी आंघोळीला गेले होते। अगं आईचा फोन होता की आजचा दिवस चांगला आहे, उद्या काहीतरी बरोबर नाही आहे, म्हणून आजच शिफ्ट हो उद्या नको तेच बोलायचं होतं। पण मला तर आज शिफ्ट होण्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही आहे। पण सामान अर्धवट आहे आणि तुमच्या घरी? नाही नाही, माझ्या घरचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आणि मला वाटतं अर्धवट सामानाने फार काही नाही अडणार। तू हो आज शिफ्ट। आणि अंजली मला असं वाटतंय की तू आईचं मन दुखावू नये, दुसऱ्या लग्नाच्या इश्यूवरून आपण तिला हर्ट केलंय असं वाटतंय ना तुला? आज जर तू तिचं ऐकलं तर त्याची थोडीतरी भरपाई होईल ना? हो तिला नक्कीच बरं वाटेल। आता फार विचार करू नकोस, हो आज शिफ्ट ओके। पण तिकडे तुमची काही गैरसोय होणार असेल तर? आम्हाला काहीही गैरसोय होत नाही, तू आज शिफ्ट हो। एक मिनिट। हॅलो, हो मी कॉलेजमध्येच आहे। नाही नाही ऍक्च्युली इथे थोड्या वेगळ्या घडामोडी घडल्या, सॉरी तुम्हाला कळवायला वेळ नाही मिळाला मला। नाही नाही मध्ये मी वेगळं घर शोधत होते ना, तर माझ्या मैत्रिणीच्या इथेच मला दोन खुल्या मिळाल्या आहेत। हो आणि आजच तिकडे शिफ्ट होते मी। थँक यू। हॅलो हॅलो हॅलो, काय ऐकू येत नाहीये? हॅलो काय म्हणालात? अहो मला एका महत्वाच्या असाइनमेंट साठी मुंबईला यावं लागणार आहे, ऍटलीस्ट 2-3 महिन्यासाठी तरी। हॅलो हो आलं ऐकू। खरंच चांगली बातमी दिली तुम्ही, म्हणजे वकिलांच्या मीटिंग साठी तुम्हाला आधी जिथे असाल तिथून यावं लागायचं, आता तुम्ही मुंबईतच असाल, बरं झालं। आणि थँक्स चांगली बातमी दिल्याबद्दल, कधी येणार ते कळवा। हो हो नक्की, आय होप एव्हरीथिंग एल्स इज फाईन ऑन युअर साइड। हो मग कळवा कधी येत आहे ते। हो कळवतो। थँक्स बाय बाय। आणखीला त्यांच्या काही असाइनमेंट साठी मुंबईतच येऊन राहावं लागणार आहे, ते इथेच असले तर वकिलांच्या गाठीभेटी सोप्या होतील। बरं झालं ते येत आहेत। चहा रेडी।
थैंक यू. काय सांगू, जाम भूक लागली होती हा. पण बरं झालं झालं बाई सगळं एकदा सगळं अगदी आटोक्यात आलं. तुम्ही सगळ्याजणी होतात त्यामुळे घर अगदी पटकन लागलं. तसं काही नाहीये अंजली, मुळात ना अगं तुझं सामान पण खूप आटोपशीर आहे. म्हणजे जेवढं लागणार आहे ना तेवढंच आणलंयस तू, म्हणून लागलं सामान पटपट. आता एकदा राहणं सुरू झालं ना की मग बघ एक 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 वस्तू करून केवढं सामान वाढेल ते. आता फक्त एवढंच राहिलंय. अगं ते होईल, त्याचं काही टेन्शन नको घेऊस. पण त्या आधी खाऊन घेऊया, भुका लागल्यात. आपण खातोच आहोत ना अर्चू, म्हणजे संपूया. एवढी बिस्किट संपवायची आहेत, मग करूया ते. तू आहेस ना संपतील ते. हो हो, चल चला चला.